नमस्कार मित्रो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत त्यापूर्वी मी माझा थोडक्यात परिचय करून देतो मी प्राध्यापक डॉक्टर जे एफ पाटील माजी विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शेती त्यातही भारताची शेती हा एक अतिशय गुंतागुंतीचा गांभीर्यानं लक्षात घ्यायचा आणि सातत्यानं प्रश्न सोडवण्याचा असा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे तसं बघायला गेलं तर संपूर्ण जगाची संस्कृती मग ती पाश्चात्य देश असतील पौर्वात्य देश असतील दक्षिणेकडचे देश असतील किंवा उत्तरेकडचे देश असतील देशांचा आर्थिक इतिहास तपासत असताना त्या त्या देशांच्या इतिहासामध्ये सुरुवातीला शेती हाच अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असतो महत्त्वाचा पाया असतो आणि त्याच्यावरच अर्थव्यवस्था काम करत असते युरोपसारख्या देशामध्ये नंतरच्या काळामध्ये औद्योगिकरण झालं शेतीचं महत्त्व कमी होत गेलं पण तरी देखील परत एकदा पर मागं जाऊन बघितलं तर इंग्लंड फ्रान्स आणि जर्मनीसारख्या तीन प्रमुख देशामध्ये औद्योगिकरण होण्यापूर्वी प्रथम शेती क्रांती व्हावी लागली शेतीमध्ये मोठ्या सुधारणा व्हाव्या लागल्या शेतीची उत्पादकता वाढवावी लागली आणि मगच तिथल्या औद्योगिकरणाची प्रक्रिया गतिमान झाली अलीकडच्या काळामध्ये विसाव्या शतकात विशेषतः ज्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक विकासाचा अभ्यास केला त्यामध्ये सायमन कुजनेट्स या अर्थशास्त्रज्ञाचं नाव अतिशय महत्त्वाचं म्हणून लक्षात घ्यावं लागेल राष्ट्रीय उत्पन्नाची रचना कशी बदलत जाते याचा अभ्यास हा त्यांनी आयुष्यभर केला त्यांच्यापूर्वी एका आम जर्मन अर्थशास्त्रज्ञानं फेडरिक लिस्टनं याच प्रकारचा अभ्यास केला पण त्याची खोली किंवा व्याप्ती फार मोठी नव्हती पण तरी देखील त्यातनं एक निश्चित भूमिका व्यक्त झाली की शिकारीच्या टप्प्यातली अर्थव्यवस्था चराव कुरणांची अर्थव्यवस्था त्यानंतर शेतीची अर्थव्यवस्था त्यानंतर व्यापारी अर्थव्यवस्था त्यानंतर औद्योगिक का अर्थव्यवस्था कारखानदारीची आणि पुन्हा मग सेवा क्षेत्राचं से प्राबल्य असा साधारणतः आर्थिक व्यवस्थेच्या बदलामध्ये दिसून येणारा क्रम असतो कुझनेस्टनं याचं वर्णन करत असताना आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये विशेषतः युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात जे घडलं त्याचं वर्णन करताना प्रथम प्राथमिक क्षेत्र विकसित होतं प्राथमिक क्षेत्र याचा अर्थ शेती विशेषत्वानं शेती शेतीचा विकास होतो नंतर कारखानदारीचा विकास होतो आणि त्यानंतर सेवा क्षेत्राचा विकास होतो असं मत मांडलं आता हा प्रकार भारताच्या बाबतीत घडला का आणि गंमत अशी आहे की भारताच्या बाबतीत थोडंसं काहीतरी वेगळं घडतं आहे याची जाणीव तसं बघायला गेलं तर एकोणीसशे नव्वदपूर्वीच पूर्वीच निर्माण झालेली होती तत्कालीन एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये इंटरनॅशनल इकॉनॉमिक कॉन्फरन्स किंवा त्याचवेळी दिल्लीमध्ये इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनची कॉन्फरन्स झालेली होती आणि त्यावेळी इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये डॉक्टर व्ही भी के आर व्ही राव डॉक्टर अलग घोष यासारख्या तज्ज्ञांनी भारतामध्ये कारखानदारीचा विकास पूर्ण होण्यापूर्वीच शेती म्हणावी तितकी विकसित होण्यापूर्वीच सेवा क्षेत्राचा अधिक विकास होत चालला अशा प्रकारचे अंदाज बांधायला सुरुवात केली आणि याचं वर्णन काही वेळेला कुझनेटच्या विकास टप्प्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेनं एक टप्पा गाळला चुकवला असं काहीतरी वर्णन केलं ला जायला लागलं आज भारताची अर्थव्यवस्था लक्षात घेतली आणि समजा एकोणीसशे पन्नासची भारताची अर्थव्यवस्था लक्षात घेतली तर आ, पन्नासच्या दरम्यान भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा हिस्सा सगळ्यात मोठा त्याच्या पाठोपाठ उद्योगधंद्यांचा कारखानदारीचा हिस्सा होता आणि सेवाक्षेत्र हे अगदीच अप्रगत किंवा प्राथमिक स्वरूपात सरकारी सेवा क्षेत्राच्या स्वरूपातच होतं फार मोठ्या प्रमाणात सेवाक्षेत्र नव्हतं काळ बदलत गेला आणि आज भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगळ्या भाषेत भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा उत्पन्नाचा शेती उत्पन्ना हिस्सा जवळजवळ चौदा पंधरा टक्क्यापर्यंत खाली आला कारखानदारी किंवा ज्याला आम्ही सेकंडरी सेक्टर म्हणतो द्वितीय क्षेत्र म्हणतो त्याचा हिस्सा साधारणतः वीस टक्क्याच्या दरम्यान तसाच स्थिर राहिला आणि तिसऱ्या बाजूला सेवा क्षेत्र मात्र झपाट्यानं वाढत वाढत पन्नास टक्क्याच्या वर गेलं आणि हा एक अतिशय मोठा वेगळ्या प्रकारचा अनुभव जगाच्या आर्थिक इतिहासामध्ये आहे असं म्हणावं लागेल काही लोकांचा असा अर्थ लावला जातो या वास्तवाचा की भारताच्या राष्ट्रीय उत्पन्ना शेतीचं महत्त्व कमी झालं कारण पूर्वी पन्नास टक्के उत्पन्न मिळायचं आता फक्त पंधरा टक्के मिळतं आहे असं नाही आहे हे पंधरा टक्के राष्ट्रीय उत्पन्नातलं जे शेअर आहे शेतीचा तो ॲप्सोल्युट फिगर्समध्ये जेव्हा आपण कन्व्हर्ट करतो तेव्हा पन्नासच्या शेती उत्पादनाच्या कितीतरी पटीनं आत्ताचं शेती उत्पादन जास्त आहे पण त्याचा रिलेटिव शेअर मात्र कमी झाला हे आपण दुर्लक्षित करू शकत नाही पण ह्याचबरोबर इतर जगाच्या व्यवस्थेमध्ये युरोपमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये अमेरिकेमध्ये कॅनडामध्ये जे झालं त्यातला एक महत्त्वाचा घटक आपण दुर्लक्षित करतो तो असा की तिकडं राष्ट्रीय उत्पन्नातला शेतीचा हिस्सा जसा कमी होत जातो त्याचप्रमाणे राष्ट्रीय रोजगारातला शेतीचा हिस्सा देखील कमी होत जातो आणि त्यामुळं शेतीतली परकॅपिटा प्रॉडक्टिव्हिटी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढते दुर्दैवानं भारताच्या बाबतीत हे झालं नाही राष्ट्रीय उत्पन्नातला शेतीचा हिस्सा कमी झाला पण राष्ट्रीय रोजगारातला शेतीचा हिस्सा आहे तसा जवळजवळ पूर्वी साठ पासष्ट टक्के सत्तर टक्के लोक शेतीवर जगायचे आता पन्नास पंचावन्न पन टक्के लोक जगतात पण अजूनही पंधरा टक्के राष्ट्रीय उत्पन्न निर्माण करण्यासाठी पन्नास ते पंचावन्न टक्के लोकसंख्येला शेतीमध्ये राबावं लागतं हे आमच्या शेतीच्या मूलभूत दुबळेपणाचं लक्षण आहे असं आज आपल्याला मान्य करावं लागतं अशा अवस्थेमध्ये मग शेतीचं धोरण हा चर्चेचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न ठरतो शेतीचं महत्त्व कशासाठी असतं शेतीचं महत्त्व पहिलं म्हणजे ज्या राष्ट्राच्या शेतीबद्दल आपण बोलतो त्या राष्ट्राची शेती त्या राष्ट्रातल्या लोकसंख्येला पुरेसा अन्न पुरवठा करू शकेल इतकं तरी पिकवणारी असावी असं मानलं जातं अर्थात काही राष्ट्र अशी आहेत की ज्यांच्याकडे शेतीला योग्य जमीनच नाही जिथं वर्षभर बर्फ पडलेलं असतं किंवा सगळा दगडाळा भाग असतो अशा भागामध्ये अर्थात शेतीचं महत्त्व असं मानलं जात नाही त्यांना जगातनं ना कुठलं तरी धान्य आणावं लागतं आणि जगावं लागतं पण भारतासारख्या राष्ट्राच्या बाबतीत हे म्हणून चालणार नाही आणि दुर्दैवाचं वास्तव असं होतं की एवढा मोठा शेतीप्रधान भारत देश स्वातंत्र्यानंतरच्या जवळजवळ ऐंशी सालापर्यंत अन्नधान्याच्या आयातीवर आपल्या देशातल्या लोकांची भूक भागवत होता म्हणजेच वेगळ्या भाषेत या देशाच्या लोकसंख्येला पुरून उरेल एवढं या देशातल्या शेतीकडनं उत्पादन केलं जात नव्हतं अन्न हा कुठल्याही जगणाऱ्या समाजाचा प्राथमिक मूलभूत घटक आहे आणि या अन्नाची पूर्तता जर वेळच्या वेळी समाज करू शकत नसेल त्या समाजाची शेती करू शकत नसेल तर त्या ठिकाणी अनेक सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्न निर्माण होतात अन्न पुरवठ्याच्या दृष्टीनं शेतीचं महत्त्व एक नंबरचं दुसरं महत्त्व रोजगाराचं शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो सातत्यानं रोजगार निर्माण होतो काही ठिकाणी पावसाळ्याच्या हंगामामध्ये जेव्हा पेरण्या वगैरे संपलेल्या असतात शेतातली मशागत कमी झालेली असते थोडासा रोजगार कमी होतो पण एकूण रोजगारामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आजही भारतामध्ये शेतीचा रोजगार हा जास्तीत जास्त मोठा हिस्सा ठरतो म्हणून माणसाला रोजगार देण्याच्या दृष्टीनं अन्नाबरोबर शेती हा अत्यंत महत्त्वाचा प्राथमिक घटक ठरतो तिसरा घटक म्हणजे उत्पन्नाची निर्मिती शेतीमध्ये राबणाऱ्या प्रत्येक माणसाला असं काहीतरी निर्माण करता येतं उत्पादन करता येतं की जे बाजारात विकता येतं ते विकल्यापासून त्याला जे मिळतं ते त्याचं कॅश इन्कम होतं आणि शेतीतलं जे पिकलेलं असतं त्यातलं जो स्वतः वापरतो त्याचं देखील रुपयात बदल जर केला आपण तर तेही त्याचं उत्पन्नच मानलं पाहिजे समाजाच्या जगण्यासाठी आवश्यक असलेलं उत्पन्न शेतीच निर्माण करतं असं सरळ सरळ दिसतं आणि शेवटचा भाग शेतीचं महत्त्व लक्षात घेण्याच्या दृष्टीनं उद्योगधंदे जे असतात ते हवेत निर्माण होत नाहीत उद्योगधंदे निर्माण होण्यासाठी एक तर तुमच्याकडं खनिजं असली पाहिजेत त्या खनिजाचं रूपांतर धातूमध्ये झालं पाहिजे आणि धातूंचा वापर करून कारखानदारी चालली पाहिजे अर्थात ही कारखानदारी काही प्रमाणात शुद्ध धातूंच्यावर चालणारी जितकी असते तितकीच कापड उद्योगासारखा उद्योग ज्यूट उद्योगासारखा उद्योग तेल उद्योगासारखा उद्योग अशा अनेक उद्योग आहेत साखर उद्योग त्याचंच एक उदाहरण आहे या सगळ्या उद्योगांना लागणारा कच्चा माल पुरवणारं प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेतीचं आहे म्हणजे अन्न पुरवठा रोजगार निर्मिती उत्पन्न निर्मिती आणि कारखानदारीला लागणारा महत्त्वाचा कच्चा माल या सर्व निकषावर शेती ही एखाद्या अर्थव्यवस्थेची अत्यंत महत्त्वाची रचना मानावी लागते आणि म्हणून शेतीचं धोरण ठरवणं ते काळानुरूप बदलत्या प्रश्नाप्रमाणे निर्माण होणाऱ्या चॅलेंजेसप्रमाणे शेती धोरण बदलत जाणं हा कुठल्याही देशाच्या दृष्टीनं शेतीप्रधान देशाच्या दृष्टीनं राष्ट्रीय आर्थिक धोरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानावा लागतो काय घटक आहेत शेती धोरणाचे पहिला प्रश्न असा उपस्थित करता येतो की देशाच्या शेतीखाली म्हणजे पिकाखाली याचं दुसऱ्या पद्धतीनं विधान असं करावं लागतं पिकाखाली नसणारी परंतु देशाच्या शेतीला पूरक असणारी देशाच्या मान्सूनला पूरक असणारी पाऊस पाण्याला पूरक असणारी किती जमीन अरण्याखाली असावी जंगलाखाली असावी झाडीखाली असावी कारण जंगलाचं प्रमाण व्यवस्थित असलं तर मान्सून रेग्युलर मिळू शकतो पाणी जमिनीत साठू शकतं ओलावा धरला जाऊ शकतो आणि त्या पद्धतीनं उर्वरित शेतीची उत्पादकता तुम्हाला वाढवता येऊ शकते त्यामुळं पिकाखाली किती शेती असावी आणि पिकाखाली नसलेली किती शेती अरण्याखाली असावी हा देखील धोरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे अलीकडच्या पर्यावरणाच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक देशाला आपल्या देशाच्या एकूण उपलब्ध क्षेत्रापैकी किमान पंधरा वीस पंचवीस टक्क्यापर्यंत जर जमीन भूप्रदेश जंगलाखाली आणता आला तर त्या देशाच्या विकासाला शेतीला मदत होऊ शकते धोरणाचा दुसरा भाग येतो तो पीक रचना आणि पीक फिरवणं आता खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये हे शब्द बऱ्याच मोठ्या प्रमाणात कालवाह्य झाली की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे ज्याला इंग्रजीमध्ये मोनोकल्चर म्हणतात एकच एक पीक सातत्यानं वर्षानुवर्ष घेत जाणं एक क्षेत्र उसाखाली टाकले की ते उसाचंच पीक घेत जाणं कापसाखाली टाकलं की कापसाचंच पीक घेत जाणं या उलट पन्नास वर्षापूर्वीची शेती जर आपण लक्षात घेतली किंवा जिचं वर्णन आपण पारंपरिक शेती म्हणून करू ते किती उत्पादक आहे नाही हा दुसरा भाग आहे पण किती संतुलित आहे याचा विचार करायला झाला तर मला जे आठवतं ते असं आहे की आमचे पूर्वज एक पिढ्याच्या पूर्वीचे दोन पिढ्याच्या पूर्वीचे आपली शेती अत्यंत संतुलित पद्धतीनं करायची म्हणजे आपल्याकडे किती क्षेत्र आहे त्यातलं धान्य पिकाखाली किती क्षेत्र घालता येईल व्यापारी पिकाखाली किती क्षेत्र घालता येईल आणि असं क्षेत्र की जे वापरायचं नाही असं किती ठेवता येईल फॅलो असा इंग्रजी शब्द आहे पट टाकणं पट टाकणं शेतीची सुपिकता टिकवण्यासाठी आवश्यक असलेला भाग असतो हे अलीकडच्या काळात आम्ही जवळजवळ विसरून गेलो उपलब्ध असलेली सगळीच्या सगळी जमीन दरवर्षी वापरलीच पाहिजे पिकवलीच पाहिजे हा एक टोकाचा विचार आहे त्याच्यात बदल करण्याची गरज आहे आमच्या शेतकऱ्यांनी पीक रचना ठरवत असताना माझ्या शंभर एकरापैकी पन्नास एकर धान्य असेल पंचवीस एकर तुमची रबीची पिकं असतील कडधान्य असतील एक पाच ते दहा टक्के उसासारखी पिकं असतील जी जास्त पाणी खातात भाजीपाला असेल हे सगळं बॅलन्स करणं आणि याचा फेरविचार आत्ता करणं तर आमच्या शेतीची जी अंगभूत सुपिकता आहे उत्पादकता आहे ती कायमस्वरूपी नष्ट होत जाईल आणि नंतर जमिनी ओसाड पडायला लागतील हे जर टाळायचं असेल तर त्याला आम्ही क्रॉप रोटेशन म्हणतो पिकं फिरवत नेली पाहिजेत या क्षेत्रात यावर्षी धान्य होतं इथं शेंगा होत्या इथं तंबाखू होती पुढच्या वर्षी जिथं तंबाखू होती तिथं धान्य असेल जिथं शेंगा होत्या तिथं रबीची पिकं असतील असं पीक फिरवण्याचं धोरण हा खरं म्हणजे ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून एक आयडियल पॅटर्न शेतकऱ्याला दिला पाहिजे आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला पट टाकायची नाही ना मग अशा पद्धतीचं पीक त्या पट जमिनीत घेई क्या की ज्यामुळं त्या जमिनीची सुपीकता नष्ट होणार नाही झालीच तर पिक त्या सुपीकतेची वाढ होईल अशी काही पिकं घेता येतात ज्याला तो एक शब्द आहे आपल्या पारंपरिक शब्दामध्ये म्हणजे ज्या पीक घेण्यामुळं त्या जमिनीची पुढच्या वर्षीच्या दुसऱ्या पिकासाठीची सुपिकता वाढते अशा प्रकारची पीक घेणं बेवड करणं असा तो पारंपरिक शब्द आहे तर पीक फिरवण्यामध्ये बेवड करण्याचा विचार हा अतिशय महत्त्वाचा असतो आता पीक रचना असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्या भागातलं पाऊस पाणी कसं आहे जमिनीचा पोत कसा आहे जमिनीची पातळी कशी आहे आणि जमिनीची उपलब्धता किती आहे अशासारखे वेगवेगळे मुद्दे लक्षात घेऊन कोणती पिकं घ्यायची आणि त्यांचं क्षेत्राचं प्रमाण किती असेल याला आम्ही पीक रचना क्रॉपिंग पॅटर्न असं म्हणतो आपल्याकडं महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर प्रामुख्यानं धान्य पिकं जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं ऊसाचं पीक दुष्काळी भागामध्ये फळफळावळ फ़ड़ अशा प्रकारचं साधारणतः एक पीक रचना दिसते कमी पावसाच्या प्रदेशामध्ये कापूस तंबाखू असं पीक रचनेचा भाग दिसतो पण पीक रचनेचा विचार न करता एकाच पद्धतीचं पीक एकाच क्षेत्रामध्ये सातत्यानं घेत गेलं आणि दुर्दैवानं त्यामध्ये पाण्याचा अतिरिक्त वापर झाला उपलब्ध पाणी आहे पाटानं मिळणार आहे आणि नंतर मग ते छोट्या छोट्या काय म्हणतात त्या चरित सोडायचं आहे वाफ्यात सोडायचं आहे आणि निवांत बसायचं आहे असं असेल तर त्या जमिनीचं पाच दहा वर्षामध्ये वीस पंचवीस वर्षामध्ये सॅलिनेशन होणं क्षारपड जमीन होणं हे प्रकार घडू शकतात आणि म्हणून पीक फिरवणं आणि पीक रचना याबद्दल सातत्यानं कृषी विद्यापीठातून सरकारी कृषी कार्यालयातून अर्थशास्त्राच्या कृषी अर्थशास्त्राच्या संशोधनातून या गोष्टींचा सतत विचार झाला पाहिजे आणि त्याचं रूपांतर धोरणात झालं पाहिजे दुसरा आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं जरी भारताच्या दृष्टीनं नसला तरी महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा शेती धोरणाचा भाग म्हणजे शेती फक्त ज्याला आपण रेनफेड ॲग्रिकल्चर म्हणतो म्हणजे पावसावर आधारित शेती म्हणतो तेवढ्यावरच अवलंबून राहायचं का तेवढ्या पावसावर सगळी पिकं येऊ शकतात का पावसावर येणारी पिकं संपल्यानंतर उर्वरित काळामध्ये चार महिने सहा महिने ती जमीन तशीच पट ठेवायची का त्या जमिनीतनं पीक घ्यायचं आणि असा जमिनीचा मल्टिपल वापर करायचा असेल तर मग पाणी लागतं आणि जगभरचं एक साधं सूत्र आहे ज्या शेतीला सुरक्षित मुबलक वाजवी किमतीला नियमितपणानं गरज लागेल तेव्हा पाण्याचा पुरवठा केला जातो अशा भागातली शेती ही अधिक उत्पादक होते अधिक संपन्न होते संपन्न होते याचा अर्थ उत्पादक होते हा एक आहेच पण तिच्यामध्ये वेगवेगळ्या पिकांचं स्वरूप तुम्हाला रिफ्लेक्ट करता येतं आणि म्हणून पाण्याचा वापर हा शेती धोरणाच्या बाबतीतला पुढचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आता हे पाण्याचा वापर करण्याच्या पारंपरिक पद्धती आणि आधुनिक पद्धती अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन ऑप्टिमायझेशन करण्याची गरज आहे पारंपरिक पद्धत म्हटलं अर्थात जुन्या काळात देखील धरणं होती पण या धरणांचं स्वरूप आधुनिक पद्धतीची मोठी धरणं अशी नव्हती तर बंधारे होते म्हणजे मोगल काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील काही ठिकाणी बंधारे होते पण ज्याला आपण आधुनिक व्यवस्था म्हणतो बंधाऱ्यांची ती वेगळी आहे परंपरेप्रमाणे विचार केला तर तलावाचं पाणी नदीचं सहजासहजी उपलब्ध करता येऊ शकणारं पाणी किंवा विहिरीचं पाणी ह्याच इरिगेशनच्या पद्धती होत्या सिंचनाच्या पद्धती होत्या आपण तर विधान असं करू शकतो की त्यावेळच्या जुन्या परंपरेप्रमाणे इरिगेशनचं मॅक्झिमम कॉन्ट्रिब्युशन विहिरींच्या माध्यमातून व्हायचं उर्वरित काही इकडे तिकडे तलावातलं वगैरे पाणी असा प्रकार असायचा अलीकडच्या सिंचन योजना या महाकाय झाल्या अत्यंत मोठ्या प्रमाणात भांडवल लागणाऱ्या झाल्या नद्या कुठं अडवायच्या किती मोठ्या धरणाने अडवायच्या तिथं पाण्याचा साठप किती करायचा आणि मग ते साठवलेलं हो पाणी खालच्या प्रदेशामध्ये जिथं ते पाणी पोचल्यामुळं शेतीचं रूपांतर होणार आहे त्या प्रदेशामध्ये कालव्यानं नेल्यानंतर कालव्यातलं पाणी शेतकऱ्याला पाठानं कसं द्यायचं ते शक्य नसेल तर शेतकऱ्यांनी लिफ्ट इरिगेशन स्कीम्स कशा चालू करायच्या या पद्धतीनं उत्क्रांती होत गेली भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश काळापासून आणि ब्रिटिश काळानंतर स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात अनेक मोठ्या धरण योजना राबवल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये कोयनेचं धरण आलं काळमवाडीचं धरण आलं उजनीचं धरण आलं अशी अनेक मोठी धरणं आली भाटगरचं धरण त्यापूर्वीच झालं ब्रिटिश काळामध्ये आमच्या कोल्हापूरचं राधानगरी धरण शाहू महाराजांच्या काळामध्ये तयार झालं आणि या सगळ्या धरणांच्या बांधकामाचा प्राथमिक हेतू कोयना सोडून प्राथमिक हेतू शेतीला पाणी पुरवणं आणि जवळपासशा मोठ्या नागरी लोकसंख्येला प्यायचं पाणी पुरवणं या प्रकारची होती कोयनेच्या बाबतीत मात्र ते ज्याला मल्टीपर्पज किंवा हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो जळाचाही वापर पाण्याचा वापर करायचा पण ते पाणी मोठ्या उंचीवरून खाली टाकून टर्बाईन्स फिरवून इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची आणि विजेचा वापर देखील शेतीच्या उत्पादनामध्ये दे करायचा कालव्यातलं पाणी लिफ्ट करण्यासाठी लागणारी पॉवर देखील त्यातनं द्यायची अशा प्रकारचं मल्टीपर्पज बहुहेती हेतूंचं असं सिंचन धोरण पुढे यायला लागलं वाढत गेलं कालव्याचं पाणी वापरायला सुरुवात झाली पाटांचं पाणी वापरायला सुरुवात झाली आणि पाणी आल्यानंतर बऱ्याच भागामधून आपोआपच पीक रचना बदलायला लागली पीक फिरवण्याच्या पद्धती बदलायला लागल्या कॅश क्रॉपचं महत्त्व वाढलं शेतीचं व्यापारी स्वरूप वाढत गेलं आणि अशा अवस्थेमध्ये आत्ता जो प्रश्न निर्माण झालेला आहे की आम्ही आता देशाच्या पातळीवर असं विधान केलं जातं की या देशामध्ये कमाल सिंचन क्षमता किती असू शकेल पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के म्हणजे कट्टाकट्टे महाराष्ट्रापुरचा विचार केला तर हे प्रमाण वीस टक्के टोकाचं धरलं जातं अगदी काय म्हणतात भगीरथ प्रयत्न केले तरी हे पंचवीस टक्क्यापर्यंत जाईल अशी खात्री आज कोणाला देता येत नाही आणि मग साहजिकच प्रश्न असा निर्माण होतो की उर्वरित सत्तर पंच्याहत्तर टक्के जमीन जर तशीच पिकाऊ करायची असेल सुपीक करायची असेल उत्पादक करायचे असेल तर थोडं बहुत पाणी त्यालाही मिळालं पाहिजे मग हे पाणी जायचं कसं याचं उत्तर एक आहे जादा पाणी तुम्ही जर संकलित करू शकत नसाल साठवू शकत नसाल तर सध्या साठवलेलं हो पाणी अधिक समन्यायी पद्धतीनं देशाच्या सगळ्या भागात राज्याच्या सगळ्या भागात कसं फेरवाटप करता येईल याचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि हे फेरवाटप करत असताना पाण्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्याला हे कळलं पाहिजे की पाणी ही मोफत वस्तू नव्हे पाण्यासाठी देखील किंमत द्यावी लागते जशी खताला किंमत द्यावी लागते औषधाला किंमत द्यावी लागते जनावराला मजुरी द्यावी लागते शेतमजुराला मजुरी द्यावी, द्यावी लागते तशी वापरलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाला किंमत द्यावी लागते अशा प्रकारचं धोरण प्रत्येक माणसाला शेतकऱ्याला पटावं असा विचार करावा लागतो आणि हे करायचं असेल पाण्याचा थेंबन थेंब उत्पादक पद्धतीनं वापरायचं असेल तर ज्याला आम्ही सूक्ष्म सिंचन व्यवस्था म्हणतो मायक्रो इरिगेशन स्कीम्स म्हणतो त्यांचा वापर करण्याची गरज आहे आणि त्यामध्ये मुख्य गोष्टी येतात एक नंबर ज्याला आपण मराठी ठिबक सिंचन योजना म्हणतो ड्रीप इरिगेशन दुसरं स्प्रिंकलर तिसरं वॉटर हार्वेस्टिंग आणि चौथं आत्ता अलीकडं ज्याची फार आणखी चर्चा सुरू झालेली आहे शेततळ्यांची योजना गुजरातमध्ये याचा उल्लेख काही ठिकाणी चेक डॅम्स म्हणून केला गेला आणि हे खरं आहे की तुम्ही जर तिथल्या तिथल्या रिव्हर बेसिनचा विचार केला वॉटर शेड्सचा विचार केला पाणीखोरी म्हणतात त्याला तर सगळीकडनं पाणी कुठं गोळा करता येतं ते गोळा केलेलं पाणी परत कसं वाटप करता येईल म्हणजे फार मोठं धरण बांधण्याऐवजी हजार कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचं एक मोठं धरण बांधण्याऐवजी हजार कोटीतनं एक लाख चेक डॅम जर बांधता आली तर त्या प्रदेशाची शेतीची उत्पादकता अधिक चांगल्या पद्धतीनं विकसित होऊ शकते असा विश्वास आत्ता नव्या परिस्थितीमध्ये निर्माण व्हायला लागला आहे आणि पाणी उचलण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाणी नेण्यासाठी खर्च येतो हा खर्च जर टाळायचा असेल तर फार पाणी उचलावं हो लागू नये हा त्याचा साधा अर्थ आहे मग सोलर एनर्जीचा वापर करता येईल का की जी सोलर एनर्जी तुम्हाला स्वस्तात मिळवता येईल टायडल एनर्जीचा वापर करता येईल का असे अनेक एनर्जीचे प्रस्ताव देखील पर्यायी समोर घ्यावे लागतात हे झालं सिंचनाच्या बाबतीत म्हणजे आपल्याला एक निष्कर्षाचं विधान असं करावं लागेल की सिंचन हा शेती विकासाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो कार्यक्षमतेनं वापरला पाहिजे उपलब्ध पाणी व्यवस्थेनं वापरलं पाहिजे आणि याच्यामध्ये फार मोठी वाढ करता येण्याची शक्यता नाही असं गृहीत धरूनच तुम्हाला पीक रचना आणि पीक फिरवणी यांचा विचार करावा लागतो आता धोरणाच्या दृष्टीनं पुढचा महत्त्वाचा भाग तो उत्पादकतेच्या संबंधात आहे आणि मित्रो आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की काही पिकांच्या बाबतीत कापसासारखं पीक असेल दुधासारखं क्षेत्र असेल जगातलं जास्तीत जास्त उत्पादन दुधाचं कापसाचं चहाचं ज्यूटचं भारतामध्ये होतं पण याचा अर्थ ज्यूट कापूस चहा किंवा तुमचं ऊस याची दर एकरी उत्पादकता कापूस यांची दर एकरी उत्पादकता जगातली एक, उत्पादक जगातल एक नंबरची भारतात आहे किंवा महाराष्ट्रात आहे असं मात्र अजिबात नाही सर्वसाधारण विधान असं करावं लागतं की महाराष्ट्राची शेती किंवा भारताची शेती ही उत्पादकतेच्या निकषावर जगात कुठंतरी खालच्या क्रमावर लागते जसं मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत आपण जगात कुठंतरी एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नासच्या घरात असतो तसं शेतीच्या उत्पादकतेच्या निकषावर जगातल्या राष्ट्रांची आ आखणी जर केली तर आपला नंबर पहिल्या शंभरातील असं मला वाटत नाही शेतीची उत्पादकता कमी आहे का आणि या प्रश्नाचं उत्तर शोधल्यानंतरच आपल्याला शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी काय करावं लागेल याचं धोरण ठरवता येतं उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीनं पहिला महत्त्वाचा भाग जगाच्या पातळीवरचा एकूण जपानचा अपवास कदाचित महत्त्वाचा ठरेल पण सर्वसाधारणपणे असं विधान केलं जातं की कसणुकीखाली असलेलं शेतीचं क्षेत्र सरासरी त्याचा आकारमान म्हणजे दोन एकराच्या शेतकऱ्याची उत्पादकता वीस एकराच्या शेतकऱ्याच्या उत्पादकते इतक्या असत नाही म्हणजे क्षेत्र जसं मोठं होईल तसं शेतीची उत्पादकता शेती उत्पा वाढवता येते असं एक जनरलाइज जीवन टेक्नॉलॉजी म्हणजे उत्पादनाचं तंत्रग्रहित धरलं तर हे फारसं चुकीचं ठरत नाही पण भारताची रचना शेतीची दुर्दैवानं अतिरिक्त लोकसंख्येच्या वजनामुळं भारामुळं अत्यंत प्रतिकूल अशी आहे आपल्याला असं दिसतं की आज भारतामध्ये एकूण शेतकऱ्यांच्यापैकी अजूनही पासष्ट ते सत्तर टक्के शेतकरी हे सीमांत शेतकरी किंवा ज्याला आपण अल्पभूधारक किंवा मध्यम शेतकरी म्हणू अशा प्रकारचे आहेत म्हणजे काय बहुसंख्य शेतकऱ्यांचं धारणेचं प्रमाण दोन एकर किंवा त्याच्यापेक्षा आत अडीच एकराच्या आत असलेले बरेच लोक आहेत अडीच एकर ते पाच एकरमधले फार कमी लोक आहेत आणि पाच एकराच्या वर असलेले शेतकरी म्हणजे श्रीमंत शेतकरी सधन शेतकरी असं देशाच्या बऱ्याच भागात मानलं जातं अर्थात उत्तर भारताचं चित्र थोडंसं वेगळं आहे उत्तर भारतामध्ये परंपरेनं जमीनदारीची पद्धत होती त्या जमीनदारी पद्धतीचं उच्चाटन झाल्यानंतर त्या जमिनी वाटल्या गेल्या शेतकऱ्यांच्यामध्ये कसणाऱ्यांच्यामध्ये पण हे खरं आहे की आमच्या देशातली धारणा कसण्याची ऑपरेशनल होल्डिंग हे आवश्यक त्या आकारमानाचं नसल्यामुळं तिथं दर एकरी उत्पादकता कमी असते जनरलाइज स्टेटमेंट आम्ही असं करू शकतो की आमच्या देशातलं ज्वारी घ्या मका घ्या गहू घ्या तांदूळ घ्या ऊस घ्या कापूस घ्या यांची दर एकरी उत्पादकता एक नंबरची नाही आणि हे तुलनात करायची झाली एक नंबरच्या उत्पादकतेशी तर आमचं सरासरी प्रमाण चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के तीस टक्के इतकं खाली येतं याचा अर्थ काय होतो आमच्या शेतीची उत्पादन व्यवस्था अकार्यक्षम आहे आमची शेती कमी उत्पादक आहे आणि जोपर्यंत आम्ही आमच्या शेतीची उत्पादकता वाढवत नाही तोपर्यंत आमच्या देशाच्या मूलभूत विकासाची प्रक्रिया ही सक्षम आणि टिकाऊ होत नाही हे मान्य करावं लागेल मग काय करायचं शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर काय करायचा हा प्रश्न साजिकच निर्माण होतो आणि मला असं दिसतं आहे की आत्ताची लोकसंख्या आणि त्यामध्ये होणारी वाढ नंबर एक आत्ता जे आमच्या जमीन मालकीच्या हक्काचे कायदे त्या जमीन मालकाच्या हक्काच्या वारसाचे कायदे आणि प्रत्येक कुटुंबात वाटणी होत असताना दोन मुलं तीन मुलं चार मुलं याप्रमाणे होणारी वाटणी हे सगळं लक्षात घेतलं तर मालकीची भावना शिल्लक ठेवून मोठ्या आकाराची शेती आम्हाला शक्य नाही मग काय करायचं आणि मग याला उत्तर मिळतं ते आ, एक म्हणजे आम्हाला गावाच्या पातळीवर गाव शेती केली पाहिजे गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावात जमीन कशी आहे कुठली जमीन कुठल्या पिकाला योग्य आहे कुठली जमीन पडीक टाकली पाहिजे पाण्याचा कसा वापर केला पाहिजे उपलब्ध साधनसामग्रीचा जनावरांचा अवजारांचा कसा वापर केला पाहिजे आधुनिक अवजारं कशी वापरली पाहिजेत याचं एकत्रित प्लॅनिंग करणं आणि शेतीची उत्पादकता वाढवणं हा एक मार्ग आहे दुसरा मार्ग आहे यात्रि यांत्रिकीकरणाचा आणि यांत्रिकीकरण असं म्हणत असताना ट्रॅक्टरचा वापर कंबाईंड हार्वेस्टरचा वापर रिपरचा वापर वेगवेगळी साधनं आहेत यंत्र की जी शेतीच्या कामासाठी वापरता येतात त्यांची आता वाढती गरज भारायला लागली बदलत्या काळाबरोबर वाढत्या शिक्षणाबरोबर वाढत्या नागरीकरणाबरोबर आणि शेतकरी कुटुंबातून नोकरीच्या शोधात बाहेर जाणाऱ्या तरुणांची वाढती संख्या लक्षात घेता शेतावर स्वतःचं शेत आहे म्हणून काम करणाऱ्या लोकांची संख्या घटत चालली नंबर एक ती घटत चालली म्हणून अशा शेतकऱ्यांच्या शेतावर काम करण्यासाठी जे मजूर पूर्वी दिवसाला वीस पंचवीस तीस रुपयाला मिळायचे आज पुरुषाचा दिवस तीनशे ते ती चारशे रुपयाला विकला जातो हलकी कामं करण्यासाठी बायकांना दिवसाला दीडशे ते दोनशे रुपये द्यावे लागतात आणि एवढं देऊन देखील मजूर उपलब्ध होतील गावात असं चित्र नाही आहे मग आता शेती सोडायची का मग ज्यांना शक्य असतं ते मोठे शेतकरी यंत्र घेतात आणि यांत्रिक पद्धतीनं शेती करायला लागतात म्हणजे यांत्रिकीकरण करणं हा आता अपरिहार्य असा भाग होत चाललेला आहे पुढचा भाग नवप्रवर्तन शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर शेतकऱ्यांनी प्रयोगशील झालं पाहिजे शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर नवं खत नवं बियाणं नवी औषधं नवी पीक रचना नवी यंत्र या सगळ्यांचा वापर कसा करायचा कुठलं नवीन पीक घ्यायचं कुठलं जुनं पीक सोडून द्यायचं यासारख्या सगळ्या गोष्टीचा त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये सातत्यानं विचार चालू असला पाहिजे आणि हा विचार चालू असण्यासाठी एका बाजूला शेतकरी शिकला पाहिजे शेतकरी शिकला पाहिजे याचा अर्थ त्यानं शेती विद्यापीठात गेलं पाहिजे किंवा शेती महाविद्यालयात गेलं पाहिजे असं नाही आहे त्याला वाचता लिहिता बोलता यायला पाहिजे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्याला ज्याला डिजिटल लिटरसी म्हणू ज्याला कॉम्प्युटर वापरता येतो ज्याला मोबाईल वापरता येतो स्मार्टफोन वापरता येतो नेटचा वापर करता येतो इन्फॉर्मेशन कलेक्ट करता येते अशा सगळ्या साधनांचा वापर गावागावात घराघरात सुरू जर झाला तर त्याचा वापर देखील शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं होईल याला मी नवप्रवर्तन म्हणतो नवं शिकण्याची तयारी मानसिकता ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि याचाच एक प्रकार आपल्या देशात होऊन गेला एकोणीसशे सहासष्टनंतर ज्याला आपण हरितक्रांती म्हणतो त्या हरितक्रांतीचा प्रारंभ सासष्ट नंतर झाला सुरुवातीला स्मॉल फार्मर्स डेव्हलपमेंट एजन्सी आली नंतर मार्जिनल फार्मर्स अँड ॲग्रीकल्चरल लेबर यांच्यासंबंधी योजना आल्या मग इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आला आणि अशाच पद्धतीच्या योजना येत गेल्या ग्रामीण काय म्हणतात त्याला रोजगार हमी योजना महाराष्ट्रानं सुरू केली आज ती संपूर्ण देशभर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी हरितक्रांती घडली पण ती हरितक्रांती घडून देखील आता पंचवीस तीस चाळीस वर्ष झाली आणि आता शेतीची उत्पादकता मधल्या काळात जी वाढली ते त्याच्यापुढं वाढायचं आहे आणि असं थांबून चालणार नाही कारण आमची माणसं वाढायची थांबलेली नाही आहेत माणसं वेगानं वाढतायतच वर्षाला नाही म्हटलं तर दोन कोटीनं आम्ही लोकसंख्या वाढवत असतो मग अशा लोकांना जर धान्य पुरवायचं असेल डाळी पुरवायची असतील तेल पुरवायचं असेल तर तुमच्या शेतीची उत्पादकता वाढली पाहिजे आणि ती वाढवायची असेल तर संशोधन पाहिजे नव्या यंत्रांचा वापर केला पाहिजे नवीन काहीतरी के केलं पाहिजे मग त्यामध्ये धवलक्रांतीचा समावेश करा किंवा मत्स्यक्रांतीचा समावेश करा जैवक्रांतीचा समावेश करा किंवा फळफळाची शेती भाजीपाल्याची शेती अशा सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये विचार करावा लागतो ते केल्याशिवाय शेतीची उत्पादकता वाढणं शक्य नाही पुढचा जो धोरणाचा प्रश्न येतो तो जमीन मालकीच्या संबंधातला आहे असा एक अंदाज आहे की मधल्या काळामध्ये एकोणीसशे साठ नंतरच्या काळामध्ये या देशातल्या शेतमालकीचं जमीन मालकीचं केंद्रीकरण वाढत चाललंय म्हणजे सीमांत शेतकरी भूमिहीन व्हायला लागला आहे लहान शेतकरी सीमांत शेतकरी व्हायला लागला आहे मध्यम शेतकरी लहान शेतकरी व्हायला लागला आहे आणि या सगळ्या जा बाजूला जाणाऱ्या जमिनीवरचे मोठे शेतकरी आपल्या ताब्यात घ्यायला लागलेत म्हणजे जमीन मालकीचं केंद्रीकरण ज्याला म्हणतात त्या पद्धतीचं काहीतरी घडतं आहे आता हे मालकीच्या विभागणीच्या दृष्टीनं फारसं कुणाला आवडत नाही आहे पण शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी या पद्धतीनं जमीन मालकीची वाटणी फेरवाटणी होणं हे या देशाच्या हिताचं ठरेल की काय असा प्रश्न आहे पण हे करत असताना एक मात्र मान्यच केलं पाहिजे की ॲब्सेंटी लॉ लाईन लॉडिझम म्हणजे कुठंतरी मुंबईत किंवा पुण्यात किंवा साताऱ्यात किंवा रत्नागिरीत किंवा कोल्हापुरात शेतकरी राहतो आहे जमिनीचा मालक आणि त्याच्या जमिनीवर हमाली करणारी माणसं मजुरी करणारी माणसं खंडानं शेती करणारी माणसं आहेत त्यांना जमिनीची मालकी मिळत नाही असं जेव्हा असतं म्हणजे मी जमिनीवर श्रम करतो काम करतो पिकवतो पण त्या जमिनीची मालकी माझ्याकडे नसते मला पदरात वेतनही फार चांगलं पडत नाही निर्माण केलेल्या उत्पादनातला हिस्सा देखील मिळेल याची खात्री नाही आहे अशा अवस्थेमध्ये जे उत्पादन मला उपभोगायला मिळणार नाही ते उत्पादन जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न मी का करावा म्हणजे शेतीवर राबणाऱ्या त्या लोकसंख्येला इन्व्हॉल्वमेंट जी पाहिजे त्यामध्ये गुंतून जाण्याची जी मानसिकता पाहिजे ती निर्माण होत नाही आणि जोपर्यंत ती निर्माण होत नाही तोपर्यंत शेतीची उत्पादकता वाढत नाही खरं तर एका इंग्रजी अर्थशास्त्रज्ञानं असं वर्णन केलं आहे की एखादी पडीक जमीन चांगल्या कसणाऱ्या शेतकऱ्याच्या मालकीची करा तिथं नंदनवन फुलवेल आणि एखादं नंदनवन कष्ट न करणाऱ्या माणसाच्या ताब्यात द्या त्याचं वाळवंट व्हायला वेळ लागत नाही हे सत्य आणि जागतिक सत्य आहे आणि ते आत्ता देखील त्याचं आपल्याला मेसेज जो आहे तो मान्यच करायला पाहिजे आणि म्हणून एक साधं धोरण जमीन मालकीच्या बाबतीतलं की कसेल त्याची जमीन जो राबणारा असेल त्या जमिनीवर काम करणारा असेल घाम गाळणारा असेल त्याला त्या, त्या जमिनीची मालकी मिळावी याची आपण काळजी घेतली पाहिजे याच्यानंतरचा जो प्रश्न येतो तो या गेल्या दोन चार वर्षामध्ये अतिशय महत्त्वाचा झाला खरं बघायला गेलं गे तर ब्रिटिशांच्या काळामध्ये आम्ही लँड ॲक्विशनचा कायदा केला होता तोच कायदा जवळजवळ शंभर वर्ष चालू होता अलीकडच्या काळामध्ये अगदी पूर्वीच्या यू पी ए गवर्नमेंटनं देखील दृष्टीनं फेरविचार करायला सुरुवात केली होती कारण असं आहे की औद्योगिक विकासासाठी व्यापारीकरणासाठी अर्थव्यवस्थेच्या एकूण रूपांतरणासाठी ट्रान्सफॉर्मेशनसाठी उपलब्ध जमीन गिवन क्वांटिटी असते आणि मग तुम्हाला नगरं पाहिजे असतील तर जमीन पाहिजे रस्ते पाहिजे असतील तर जमीन पाहिजे धरणं पाहिजे असतील तर जमीन पाहिजे रेल्वे पाहिजे असतील तर जमीन पाहिजे विमानतळ पाहिजे असतील तर जमीन पाहिजे म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल यूजसाठी तुमची उपलब्ध जमीन वाढत्या प्रमाणात विकास प्रक्रियेत वापरली जाते प्रमाण वाढतं म्हणजे एक टक्का अर्ध्या टक्क्यानं जरी बदललं तरी ते फार मोठं होतं मग अशा पद्धतीची शेती क्षेत्रातली जमीन बिगर शेती क्षेत्रात जात असताना त्याची मालकी जी ट्रान्सफर होते त्याची किंमत किती असावी जमिनीची किंमत किती असावी जमीन कुठल्या भागात आहे कोणत्या पिकाखाली आहे बागायत आहे का जिरात आहे किती आकाराची एका ठिकाणी मिळते तिचं बाजारपेठेपासून अंतर किती आहे असे अनेक फॅक्टर्स लक्षात घेऊन जमिनीच्या खरेदी विक्रीच्या किमती ठरतात जमिनीचा खंड वेगळ्या पद्धतीनं ठरतो म्हणजे मी माझी जमीन तुम्हाला वापरायला दिली तर मला वर्षाला काही लोक काय म्हणतात मला तीस टक्के उत्पन्न देन तुझं तू सगळं तूच कर काही लोक म्हणतात सगळं भांडवल मी घालतो खत मी घालतो पाण्याचा खर्च मी करतो उत्पन्नातला वीस टक्के तुला हिस्सा घेन उरलेला ऐंशी टक्के उत्पन्न मला दे अशा अनेक खंडाचे जे प्रकार आहेत त्या खोलात आपण जायचं कारण नाही पण प्रश्न हा निश्चित आहे की कि जमिनीच्या किमतीचा प्रश्न समाजानं सामंजस्यानं सोडवला पाहिजे कारण विकासासाठी वाढत्या प्रमाणात शेतीचा काही भाग हे खरं आहे की देशाला उपलब्ध असलेली पडीक जमीन पहिल्यांदा बिगर साठी वापरावी नगरांच्यासाठी वापरावी रेल्वे रस्त्यांच्यासाठी वापरावी पण कुठं ना कुठं तुम्हाला शेतीची जमीन वापरावीच लागते आणि ही वापरत असताना मग ती ज्यांच्या कुणाच्या खाजगी सरकारच्या मालकीची असेल तर प्रश्न नाही पण ती जर खाजगी मालकीची असेल तर त्या मालकाला आपली जमीन बिगर शेतीसाठी विकत देत असताना किती किंमत मिळावी बाजारातल्या मार्केट रेटच्या दुप्पट मिळावी तिप्पट मिळावी चौपट मिळावी पाचपट मिळावी अलीकडच्या कायद्याप्रमाणे चौपटपर्यंतची किंमत दिली जावी असा अभिप्रेत आहे पण मुद्दा आपला धोरणाच्या दृष्टीने एवढंच आहे की जमिनीची खरेदी विक्रीची किंमत ठरवण्याची एक कायद्याला आणि बाजार व्यवस्थेला मान्य असलेली पद्धत अस्तित्वात यावी अर्थात अर्थशास्त्राचा नियम शेवटी लागू होतोच काय की जमिनीचा उपलब्ध विक्रीयोग्य हो जमिनीचा पुरवठा वाढला आणि ग्राहक तेवढेच राहिले तर ते जमिनीची किंमत कमी होईल ग्राहक वाढले आणि जमीन आहे जेवढीच राहिली विक्रीयोग्य हो तर जमिनीची किंमत वाढेल आणि हा प्रकार सगळीकडे तुम्हाला आज भारतात दिसतो पण त्याच्याबद्दलची कायद्याची आणि प्रशासनाची एक नेमकी व्यवस्था निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे पुढचा जो प्रश्न आहे तो गेली पन्नास वर्ष या देशामध्ये दे सातत्यानं चर्चेचा वादाचा गोंधळाचा सामाजिक तणावाचा राजकीय तणावाचा आणि काही वेळा हिंसाचाराचा प्रश्न होऊन बसलेला आहे हा प्रश्न आहे शेतमालाच्या किंमतीचा प्रश्न शेतमालाची किंमत कशी ठरवायची उत्तर साधं दिलं जातं शेतमाल उत्पादन करण्यासाठी जो दर एककी पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे असेल तेवढी किंमत तर त्या शेतमालाला मिळालीच पाहिजे याला आम्ही काही वेळा सप्लाय प्राईस म्हणतो म्हणजे ती वस्तू बाजारात येण्यासाठी किती खर्च झाला ज्वारी बाजारात यायची आहे तर एक किलो ज्वारी बाजारात आणण्यासाठी जर शेतकऱ्याला तीस रुपये खर्च येत असेल तीस ना 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 तर तीसपेक्षा कमी किंमत देऊन चालणार नाही नाही तर शेतकऱ्याचं नुकसान होईल आणि सातत्यानं हे नुकसान व्हायला लागलं तर शेतकरी एकतर शे आपल्या शेतात ज्वारी पिकवणार नाही आणि जर शेती फक्त ज्वारी पिकायची असेल तर त्याला ती शेती विकावी लागेल मग त्याच्यापेक्षा जास्त किंमत मिळायची असेल तर काय झालं पाहिजे तर बाजारामध्ये ज्वारीला मागणी काय आहे ती मागणी वाढती ठेवता येईल का वाढती ठेवण्यासाठी ज्वारीचा नेहमीच्या वापरापेक्षा वेगळा वापर करता येईल का त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करता येईल का त्याचं बेटर पॅकेजिंग करता येईल का त्याचं रेडीमेड प्रॉडक्ट्समध्ये कन्व्हर्जन करता येईल का जसं आपण मक्यापासून काय करतो ते लाह्या करतो त्या पद्धतीच्या लाह्या करता येतील का असे अनेक प्रश्न त्यामध्ये आहेत पण शेतीच्या मालाची किंमत हा चर्चेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं धोरण सुदैवाने या देशामध्ये एक चांगलं झालं आहे अगदी एकोणीसशे एक्कावन्नला जेव्हा आर्थिक नियोजन सुरू झालं त्यानंतरच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या मालाला किफायतशीर किंमत मिळावी असं तत्त्वता मान्य करण्यात आलं आणि हे मान्य केल्यानंतर हा उत्पादन खर्च कुणी मोजायचा शेतकरी स्वतः मोजू शकत नाही त्याच्याकडे तेवढी यंत्रणा असत नाही तो एवढा शिकलेला नसतो तो, तो रेकॉर्ड करू शकत नाही नोंदी करू शकत नाही मग सरकारनं ना असं ठरवलं की कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्रायसेस जे शेतमालाच्या उत्पादन खर्च आणि किमती ठरवण्यासाठी एक आयोग असावा आणि हा जवळजवळ पासष्ट सासष्ट सालापासून हा विचार पुढं आला आणि आज तो अतिशय व्यवस्थित कामकाज करतो देशातल्या जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस शेतमालाच्या किमती किमान एवढं उत्पादन करण्यासाठी याला एक किलोला किती खर्च येतो क्विंटलला किती खर्च येतो टनाला किती खर्च येतो असं ते गणित घातलेलं असतं आणि हे गणित गाठल्याप्रमाणे सरकार डिक्लेअर करतं की येत्या हंगामात आम्ही या या पिकांच्या या किमती किमान आधारभूत किमती ठरवलेल्या आहेत आणि यापेक्षा जर कमी किंमत त्याला बाजारात मिळायला लागली तर सरकार तो माल विकत घेईल ठरलेल्या किमतीला आणि शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही धोरण म्हणून हे अतिशय चांगलं आहे जोपर्यंत तुमची मागणीची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत हे ठीक आहे पण आता अलीकडच्या काळामध्ये काही पिकांच्या बाबतीत बाजारातली मागणी एकदम कमी झाली एक किंवा त्या पिकांच्या बाबतीत तसलंच पीक परदेशातनं आमच्या बाजारपेठेत जास्ती यायला लागलं म्हणजे एकतर पुरवठा वाढला किंवा दुसऱ्या बाजूला मागणी कमी झाली आणि अशा वेळी मिळणारी किंमत ही उत्पादन खर्चापेक्षा जास्त असेलच याची खात्री देता येईल दुसऱ्या बाजूला खत बियाणं वीज पाणी औषधं यंत्र जनावरं मजूर या सगळ्यांच्यासाठी शेतीला करावा लागणारा खर्च शेतकऱ्याला करावा लागणारा खर्च हा शेतमालाला मिळणाऱ्या किमतीच्या मानानं अधिक वेगानं वाढतो आहे असा एक सर्वसाधारण समज आहे आणि त्या पद्धतीनं मग ज्याला आम्ही अर्थशास्त्रामध्ये टर्म्स ऑफ ट्रेड म्हणतो शेती आणि उर्वरित व्यवस्था यांच्यातल्या व्यापार शर्ती म्हणजे शेतकऱ्याला जे विकत घ्यावं लागतं ते महाग घ्यावं लागतं शेतकऱ्याला जे विकत द्यावं लागतं ते स्वस्त विकत द्यावं लागतं आणि यामध्ये मग शेतीची उत्पादकता वाढायला अडचण व्हायला लागते आणि हे टाळण्यासाठी मग तुम्हाला काहीतरी धोरण ठरवावं लागतं सरकारची जबाबदारी आहे आणि इथं एक विधान करायला काय हरकत नाही शेतकरी जर लोकसंख्येच्या अन्नपुरवठ्याची व्यवस्था करत असेल तर ते नुसतं शेतीचं एक आर्थिक काम आहे असं नाही आहे तर ते समाजाचं एक अत्यंत मोठं संरक्षण आहे असं मानलं पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्याला त्याचा उत्पादन खर्च कवर होईल एवढी किंमत दिलीच पाहिजे मग मा बाजारातली मागणी कमी झाली आणि किंमत कसरायला लागली उत्पादन खर्चापेक्षा कमी व्हायला लागली तर समजा आपण ज्वारीचं एक किलो पिकवण्यासाठी शेतकऱ्याला येणारा खर्च तीस रुपये आहे आणि बाजारातली मागणी कमी झाल्यामुळं ज्वारी पंचवीस रुपयाच्या वर घ्यायला कोण तयार नाही किंवा परदेशातनं बा ज्वारी यायला लागली त्यामुळं ज्वारीचा सप्लाय वाढला आणि त्यामुळं ज्वारीची किंमत कमी झाली पण माझ्या शेतकऱ्याला ज्वारी पिकवण्यासाठी खर्च मात्र तीस रुपये पर किलो आलेला आहे यावेळी काय करायचं तर सरकारनं ज्वारीची तीस रुपये किंमत देण्यासाठी बाजारातली जी किंमत असेल ती आणि ही तीस रुपये किंमत यातलं जे अंतर आहे ते पाच रुपयाचं सहा रुपयाचं चार रुपयाचं जे अंतर असेल ते, ते शेतकऱ्याला अंशदान सबसिडी म्हणून दिलं पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला त्या काळात टिकवलं पाहिजे सरकारची जबाबदारी म्हणून प्रतिकूल कालखंडामध्ये सरकारनं शेतकऱ्याच्या पिकाच्या किमती कोसळल्या तर शेतकऱ्याला शेत संरक्षण देण्याच्या दृष्टीनं शेतमालावर ज्याला आपण अंशदान म्हणतो सबसिडी म्हणतो इंग्रजीमध्ये सबसिडी म्हणतो त्या पद्धतीनं सबसिडी दिली पाहिजे हे जितकं खरं आहे तितकंच माझ्या मालाचं उत्पादन मी एवढं करणार आणि मला एवढी किंमत पाहिजेच असं शेतकरी म्हणायला लागला तर ते टिकत नाही हे मग कधी कांद्याच्या बाबतीत घडतं कधी टोमॅटोच्या बाबतीत घडतं कधी ऊसाच्या बाबतीत घडतं कधी इतर धान्याच्या बाबतीत घडतं तर अडचणीच्या काळामध्ये सरकारनं शेतकऱ्याच्या मालाला आधारभूत किमती देण्यासाठी अंशदानाची व्यवस्था राबवलीच पाहिजे या पद्धतीचं धोरण ठरवायला हरकत नाही पण शेतकऱ्याने देखील बदलत्या काळाबरोबर बाजाराची परिस्थिती काय आहे ते समजून घेऊन पीक घेतलं पाहिजे ज्या मालाला विक्री आहे ज्या मालाला खप आहे ज्या मालाला मागणी आहे ते पिकवा आणि त्या पद्धतीनं आपलं क्रॉप रोटेशन कसं बदलता येईल त्या पद्धतीनं बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे शेवटचा भाग तो शेतीला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत शेतीला दिलं जाणारं पाणी स्वस्त दिलं पाहिजे शेतीला दिली जाणारी वीज इतरांच्यापेक्षा जा स्वस्त दिली पाहिजे शेतीला दिली जाणारी खतं त्यांना सबसिडी दिली पाहिजे शेतीच्या मालाची वाहतूक रेल्वेनं करताना थोडीशी स्वस्थहीनं केली पाहिजे शेतमालाचं साठप करत असताना गोडाऊन चार्जेस कमी ठेवले पाहिजेत यासारखे मुद्दे आहेत आ, याला मी टेक्निकल टर्ममध्ये शेतीमालाच्या उत्पादनासाठी साठपासाठी आणि वितरणासाठी जी व्यवस्था असते ती सवलतीची स्वस्ताईची कशी करता येईल या दृष्टीनं सरकारनं धोरण ठरवण्याची गरज आहे जोपर्यंत शेतीवर जगणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण देखील शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा जितका कमी झाला तितकं कमी होत नाही तोपर्यंत शेतीला आधार तुम्हाला देतच राहावा लागेल युरोपसारख्या राष्ट्रामध्ये अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये शेतकऱ्याला संरक्षण देण्यासाठी सरकार आउट ऑफ द वे जाऊन हजारो कोटी डॉलर्सचं औषधान देत असते आपल्याला देखील या शेतकऱ्यांचं कल्याण करायचं असेल तर याच पद्धतीनं शेतीचं धोरण ठरवावं लागेल टू uh, कन्क्ल्यूड समारोप करत असताना एक विधान करावं लागेल शेती उत्पादनाचं इकनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र विस्कळीत न करता शेतकरी कुटुंबाची वाताहात होणार नाही ना याची काळजी घेत घेत परंतु शेतमालाचा जो ग्राहक आहे त्याला देखील उ उपलब्ध वस्तू त्या वस्तू सेवा रिझनेबल किमतीला वाजवी किमतीला मिळतील या पद्धतीनं या सगळ्या व्यवस्थेचं नियंत्रण करणं हाच अत्यंत महत्त्वाचा शेती धोरणाचा गाव आहे आभारी